बेडकी हाळेतील विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची 103 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या 3 मजल्यावरील सभागृहात शनिवार तारीख 14 रोजी अध्यक्ष पासगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजित पाटील, बाळासाहेब पाटील, नाभिराज खोत, आप्पासाहेब गाडवे, धनपाल धनापगोळ, तात्यासाहेब केस्ते, सुरेश पाटील, राजू हनबरटी यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी उपाध्यक्ष मलगौडा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यक्ष पासगौडा पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ सभासद रावसाहेब हनबरटी यांनी केला. अहवाल वाचन करताना पासगौडा पाटील म्हणाले, संघाचे 1956 सभासद असून शेअर भांडवल 1,18,28,000 आहे, तर ठेवी 13,32,69,000 असून निधी 3,21,65,000 आहे, तर BDCC बँक कर्ज 8,67,000 आहे, तर गुंतवणूक 9,81,59,000 आहे, तर सभासद कर्ज वितरण 13,64,47,000 असून संघास 36,41,888 रुपये निव्वळ नफा झाला आहे. संघाचा एकूण व्यवहार 117,83,51,000 झाला आहे, तर खेळते भांडवल 26,40,00,000 आहे, तर अहवाल सालात 36,41,888 निव्वळ नफा झाला असून सभासदांना 13% प्रमाणे लाभांश देण्यात येणार आहे. कर्ज वसुली प्रमाण 98.65 आहे. संघाच्या वतीने 29 मयत सभासदांच्या वारसदारांना 2,000 रुपये प्रमाणे मरण सहाय निधी देण्यात आले असून 1,066 सभासदांची अपघात विमा योजनेत नोंद करण्यात आली आहे. ऑडिट ए वर्ग लाभला आहे. तर विशेष म्हणजे संघाच्या वतीने लवकरच सोसायटी बाजार चालू करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यास उपस्थित सभासदांनी मंजुरी दिली. आपल्या संस्थेच्या दिनांक 1/4/23 आर्थिक वर्षाचा अहवाल तयार करून पत्रक नफा तोटा पत्रक संचालक मंडळाच्या वतीने आपल्याकडे सादर करताना मला आनंद होत आहे. बंधू सन 23/24 अखेर झालेल्या विविध तपासणीमध्ये संस्थेने सर्व निकषांचे तंतोतंत पालन केल्याबद्दल एकूण कामकाजाबद्दल मी समाधानी आहे. संस्थेवर आपला विश्वास ही आमची शक्ती आहे. तसेच आमच्या संस्थेत जॉईंट डायरेक्टर बळगामी व या रोहिणीची पुढे मी संघाच्या नवीन व्यवस्थेत भेट घेऊन आनंद तर व्यक्त केलाच, पण त्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व संस्थांना त्यांनी कळविल्यामुळे खानापूर तालुका, बेळगाव तालुका, आत्री तालुका असे अनेक तालुक्यातील सरकारी संस्थांनी आपल्या संस्थेचं बिल्डिंग आपण सगळ्यांच्या आश्रमाचं पाहण्यासाठी अतिशय आनंद केला हे मला. सभेपुढील विषय पत्रकाचे वाचन व नफा तोटा ताळेबंद पत्रकाचे वाचन मुख्य व्यवस्थापक अजित धनापगोळ यांनी केले. याप्रसंगी संघाच्या एकंदरीत प्रगतीबद्दल दत्तसागर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, GD पाटील व नानासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना पासगौडा पाटील व व्यवस्थापक अजित धनापगोळ यांनी समर्पकपणे उत्तर दिले. विषय नंबर 4 ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೀಲನೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಎಲ್ಲ ದೋಷಗಳು ಸರಿಪಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಅಕ್ರಮಗಳು ವಿಷಯದಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡಿರುವ ಕ್ರಮಗಳ ಬಗ್ಗೆ ಅನುಸರಣಾ ವರದಿಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಪರಿಗಣನೆ. ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೀಲನೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಎಲ್ಲ ದೋಷಗಳು ಸರಿಪಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಸಂಘದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅಕ್ರಮಗಳು ನಡೆದಿರುವುದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಸದರಿ ವಿಷಯ ಬಗ್ಗೆ ಆಕರ್ಷಿಸಲಿಲ್ಲ. ವಿಷಯ ನಂಬರ್ 5 ಮಂಡಳಿಯ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಸಿಬ್ಬಂದಿಗೆ ಸರ್ಕಾರಿ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ತರಬೇತಿ ವಿಷಯದಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡ ಕ್ರಮದ ಮತ್ತು ಮುಂದಿನ ವರ್ಷಕ್ಕೆ ಆ ಬಗ್ಗೆ ತಯಾರಿಸಿದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ಅವಲೋಕನ ತರಾವ್ ಮಂಡಳಿಯ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಸಿಬ್ಬಂದಿಗೆ ಸರ್ಕಾರಿ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ತರಬೇತಿ ವಿಷಯದಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡ ಕ್ರಮ ಕುರಿತು ಸದ್ಯಕ್ಕೆ ತರಬೇತಿ ವಹಿಸಿಲ್ಲ ಮತ್ತು ಮುಂದಿನ ವರ್ಷಕ್ಕಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಯಾರಿಸಿಲ್ಲ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೆ ತರಬೇತಿ ಒದಗಿಸುತ್ತೇವೆ. या ಸಭೆ ಪ್ರಸಂಗಿ ಸಂಚಾಲಕ ಶೀತಲ್ ಬೇನಾಡೆ, RG ಡೋಮ್ನೆ, ಪಾಂಡುರಂಗ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಕಾಶ್ ಅಂಬಿ, अशोक अर्गे, रावसाहेब हिरुकुडे, सिद्धू सूर्यवंशी, बाजीराव डंग, विशाल पाटील, सो लता महावीर पाटील, श्रीमती आकाताई सिद्धू सुभेदार यांच्यासह
कर्मचारी वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचालन कुमार कोकरे यांनी केले तर लता पाटील यांनी आभार मानले.